असं का होतंय, असं का होतंय सारखा? काय दिसतंय मला अधूनमधून नजरेसमोर? निखिल, अरे कसा आहेस तू? ठीक आहे, पण अरे पण काय, तुम्ही चार सोडून गेलात आणि एकदम गायबच झालात. मी माझ्याशी बोलताय का? आता तू निखिल मोहिते आहे म्हटल्यावर तुझ्याशीच बोलणार नाही का? पण मी तुम्हाला ओळखतो का? कोण आहात तुम्ही? अरे असं काय करतोस, या काळे काकांना विसरलास? काळे काका? आता तू मला विसरला म्हणजे चाळीतल्या सगळ्यांनाच विसरला. अशी चाळ? कुठली चाळ? माफ करा, मी तुम्हाला नाही ओळखत. विजय म्हणाला तेच खरंय. तुम्ही चाळ सोडून गंगात राहायला गेलात आणि सगळं सगळं विसरलात. निखिल, पैसा इतका वाईट असतो हे मला माहीत नव्हतं. अरे अरे, आम्ही चाळकऱ्यांनी तुझं घर वाचवण्यासाठी पै पै जमवून तुला 1,00,000 रुपये दिले, ते सुद्धा विसरलाच असेल तू आता. हे बघा, मी तुमच्या वयाकडे पाहून गप्पा आहे. एकतर मी तुम्हाला ओळखत नाही आणि दुसरी गोष्ट, मी आयुष्यात कधीच कुणाकडून 1 पैसा सुद्धा घेतलेली नाही. अरे असं काय करतोस, असं काय करतोस? तुझी स्मृती गेली आहे की काय? हे बघ, हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर घरी जा आणि आपल्या बायकोला विचार. माझी बायको? ती तुम्हाला ओळखते? कुणी सांगावं, कदाचित ती सुद्धा मला विसरली असेल. तरी पण घरी जा, तुझ्या बायकोला, गौरीला, गौरीला विचार. अरे अरे अरे, ए निखिल, अरे ए बेटा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. निखिल, अरे निखिल, माझं ऐकून तरी घे. निखिल, ए निखिल, निखिल, अरे निखिल, माझं ऐक तरी. निखिल, निखिल, असं काय करतोय? ते काही नाही, याच्या घरी जायला आणि याच्या बायकोला, गौरीला सांगायला हवं की अगं भाई, तुझ्या नवऱ्याला काहीतरी समजाव, ते काय चाललंय त्याचं. हॅलो, मी निखिल मोहिते बोलतोय. कोण बोलताय? हां, मिस्टर भोसले, मी ऑफिसला आता येऊ शकणार नाही, माझी तब्येत बरी नाही आहे. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. मला मला बरं वाटलं की मी तुम्हाला फोन करेन. Thank you.
याचा अर्थ माझं उमाशी लग्न झालं होतं. चंद्रवरंत देव विद्यावरं दैव वरंत देव लक्ष्मीपते देंद्रियुगं स्मरामि. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.